मागच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी बेसिक रूट वर्ड्स रिलेटेड विथ दॅट जनरल सायन्स फॉर द नंबर्स अँड कलर्स आपण या ठिकाणी पाहिलेले. आजपासून आपण या बेसिक कॉन्सेप्ट इन बायोलॉजी मीन्स बेसिक फाउंडेशन ऑफ बायोलॉजी हा जो कोर्स आहे या कोर्सकडे या ठिकाणी जातोय. हा कोर्स फक्त 10वीनंतरच्या विद्यार्थ्यांसाठीच नसून, मी कालही बोललो होतो तुम्हाला, हा कोर्स फक्त 10वीनंतरच्या विद्यार्थ्यांसाठी नसून हा कोर्स या ठिकाणी त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आहे ज्यांना या ठिकाणी मेडिकलमध्ये किंवा रिलेटेड विथ बायोलॉजी करिअर करायचं असेल. तर आज आपण या ठिकाणी बायोलॉजी आणि बायोलॉजीशी रिलेटेड असणाऱ्या विविध टर्म्स बद्दल बोलणार आहोत. बायोलॉजी कशाला म्हणायचं, त्याची डिस्कवरी आणि त्याच्याशी रिलेटेड असणारे वेगवेगळे लाईफचे फॉर्म, लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणजे काय, त्यांना त्यांच्या बेसिक प्रॉपर्टीज कुठल्या असतात, ते कसे डेव्हलप झाले, त्याची हिस्ट्री काय, या डिटेल मधल्या टर्म्स या ठिकाणी आपण लर्न करूया. सो जस सी इट, व्हॉट अबाउट यू कॅन सी इट एज द टर्म बायोलॉजी. द टर्म बायो विच मीन्स नथिंग बट लाइफ और दैट इज लिविंग. द टर्म लॉजी विच मीन्स नथिंग बट स्टडी ऑफ means the combined word biology which is developed from the two words bio and logy that is said to be the biology means the study of living organism or the study of life forms that is related with the biology. म्हणजे इन मराठी बायो सजीव जीव आणि लॉजीचा अभ्यास म्हणजे जीवांचा अभ्यास म्हणजे थोडक्यात जीवशास्त्र. या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा स्टडी करत असताना याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे लिव्हिंग फॉर्म्स आहेत, ते कसे डेव्हलप झाले, काय झाले याच्याबद्दल बोलूया. आणि हा कोर्स बघत असताना तसं तर रूट वर्ड्स खूप मोठे आहेत, मी आधी बोललोय सायन्स करण्यासाठी ते खूप महत्वाचे. तर मी काय करणार आहे लक्षात घ्या, हा कन्सेप्च्युअल भाग सांगत असतानाच जेव्हा जेव्हा इथून पुढं या ठिकाणी त्याचा बेसिक रूट वर्ड्सचा पार्ट येईल तो रूट वर्ड्सचा पार्ट देखील तुम्हाला या ठिकाणी बोर्डवरती एक्सप्लेन करायला आहे. ओके, सो बघा, बायोलॉजी हा जो काही पार्ट आहे तर याला जर कन्सेप्च्युअल जर घेतलं तर तुम्हाला असं लिहावं लागेल, बायोलॉजी इज स्टडी ऑफ Study of living organisms. This biology word somewhat basically related with the scientist Aristotle. We know that Aristotle. Aristotle and who called as father of biology. Father of biology. Okay, here the term father of म्हणजे चे father means जनक. Okay. म्हणजे बायोलॉजीचे पप्पा असा अर्थ नाही आहे. बरं, अर्थ कसा घ्यायचा, जीवशास्त्राचे जनक. ओके, कोण आहे, अरिस्टॉटल. ओके, सो जीवशास्त्राचे जनक अरिस्टॉटल. अरिस्टॉटल बद्दल देखील आपण पुढे या ठिकाणी डिटेलमध्ये टर्म्स बोलणार सायंटिस्ट बद्दल बोलत असताना. बट ऍट फर्स्ट वी आर गोइंग टू मूव टुवर्ड सो हाऊ दॅट लिव्हिंग ऑर्गॅनिझम फॉर्म ऑन दी अर्थ सर्फेस ऑर दॅट अर्थ ओरिजिनेटेड
एंड लिविंग फॉर्म ऑल्सो डिराइव्ड ऑन इट ऑन दैट अर्थ सर्फेस. सो जस्ट सी हियर. सो so there are so many theories as they explain the formation of life on the earth surface as well as the formation of earth, but mostly accepted or widely accepted theory is nothing but the Big Bang theory for the formation of earth from the Big Bang or somewhat the न्यूक्लियर एक्सप्लोजन. म्हणजे एक मोठा खडकाचा तुकडा आहे, या खडकाच्या तुकड्याच्या मध्ये आतमध्ये काहीतरी न्यूक्लियर रिएक्शन झालंय आणि याच्यामुळे काय झालं, या न्यूक्लियर रिएक्शनमुळे तो बस्ट झाला आणि याचे तुकडे झाले आणि पसरला गेला, विखुरला गेला. याच्यात मॅटर अँटी मॅटर नावाचे घटक होते आणि हे एकमेकांवरती आदळल्याच्या नंतर ही पूर्ण या ठिकाणी हे ब्रह्मांड तयार झालं. रिलिजियस थिंकरच्या म्हणण्यानुसार हे जे काही बिग बँग आहे याच्या आधी रिलिजियस थिंकरनं असं विचार केला होता की दिस होल द युनिवर्स वॉज क्रिएटेड बाय गॉड ब्रह्मा. सो दॅट्स वाय वी कॉल इट एज अ ब्रह्मांड. रिलिजियस थिंकर इन डिफरंट रिलीजन दे थिंक एज पर देअर ओन व्ह्यू, but as the science developed, so because of the development is in science, so various proof hypothesis, and because of such a kind of proof and hypothetical concepts, old concepts were not accepted, and hence here actually that theories which are concerned with the formation of life on the earth, that is Big Bang theory, somewhat the theory of abiogenesis given by, we can say it as a Greek philosophers, also that theory of biogenesis given by Louis Pasteur. So that all the theories which are useful to know how that living organism form on the earth surface, but the formation of life on the earth was best or clearly explained by Oparin and Haljani in their केमिकल इव्होल्युशन. म्हणजे या ठिकाणी दोन गोष्टी तुमच्या डोक्यात ठेवणं गरजेचे आहे. पहिलं म्हणजे फॉर्मेशन ऑफ अर्थ जर विचार केला, फॉर्मेशन ऑफ द युनिवर्स, फॉर्मेशन ऑफ द युनिवर्स, ओके, याचा जर विचार घेतला तर हे सांगणारी जी थिअरी आहे, सो दिस थिअरी इज नथिंग बट द बिग बँग थिअरी. नेम ऑफ थिअरी इज बिग बँग थिअरी. अँड अदर वन थिअरी विच इज असोसिएटेड विथ, वी कॅन से इट एज अ दॅट formation of life on the earth formation of life on the earth
क्लियरली क्लियरली एक्सप्लेन बाय थियरी ऑफ केमिकल इवोल्यूशन, केमिकल इवोल्यूशन। या ठिकाणी सगळ्यात पहिल्यांदा केमिकल पासून या ठिकाणी कोण तयार झाले, सो लिविंग ऑर्गॅनिझम तयार झाले अकॉर्डिंग टू दिस थिअरी, थिअरी ऑफ केमिकल इव्होल्युशन। सो लिविंग ऑर्गॅनिझम डेव्हलप फ्रॉम दॅट नॉन लिविंग थिंग्स, लाईफ क्रिएटेड फ्रॉम नॉन लिविंग components, non-living components, that is atoms, molecules, atoms which are converted into molecules, then further converted into organic compounds or some more compounds. That compounds are converted into organelle, etc. And after the formation of organelle, that organelle combine together to form the first cell on the first cell on the earth formed, that is said to be the pre-cell. That pre-cell was first form of life, and that pre-cells are said to be the archaea further. We call them as a archaea further. That is nothing but you can say it as archibacteria. Archibacteria. That is said to be the archae, that is ancient, and bacteria, that is prokaryotes. Here, ancient means nothing but oldest, pro means first, carrion means first or unclear, carrion means nucleus, means the organism with unclear nucleus we call them as a prokaryotes. Okay, like that. So pre-cell was first form of life, that is archaebacteria. So that archaea or archaebacteria are that is heterotrophic. We know that at the time of formation of Earth, that somewhat the living organism which was not prepared their own food material, they were archaebacteria were heterotrophic. It is mainly chemoheterotrophic, anaerobic, means at that time there was no oxygen. We know that the term with un means not, okay, no oxygen. Hetero means depends on other for troph for the nourishment. Okay. Heterotrophic means nothing but we can say it as a heterotrophic. Okay, heterotrophic. Hetero means other, different, and troph means nourishment. N-O-U-R-R-S-H, nourishment means depends on other organism for their nourishment. We call them as a
हेटरोट्रॉफिक ऑर्गेनिज्म. सो एट दैट टाइम, सो दिस इज समवॉट हिस्ट्री बिहाइंड द बायोलॉजी और द लिविंग ऑर्गेनिज्म फॉर्मेशन. सो दैट लाइफ और लिविंग ऑर्गेनिज्म फॉर्म. सो हियर आफ्टर दैट वी आर गोइंग टू मूव टूवर्ड दैट बेसिक प्रॉपर्टीज ऑफ लिविंग ऑर्गेनिज्म. वी कॉल देम एज अ सो दैट समवॉट द बेसिक डिफरेंस बिटवीन द लिविंग एंड नॉन लिविंग ऑब्जेक्ट्स और लिविंग ऑर्गेनिज्म एंड नॉन लिविंग थिंग्स. ओके, सो एट फर्स्ट जस्ट सी दैट ऑल द थिंग्स वंस अगेन एंड नाउ वी आर गोइंग टू मूव टूवर्ड द डिफरेंस इन द लिविंग एंड नॉन लिविंग थिंग्स. Now see here, what about the properties of living things? Living things have properties. So just see here, so we all know that. So actually, living things which are different from the non-living things because of some important kinds of phenomenon, important kind of properties. So we are going to move toward in least some properties from them. We know that this pain which is non-living, and somewhat we just take cattle, human being, plants, they are living because of some kind of, we can say it as a properties. According to that, we can easily distinguish that living from the non-livings. So here we first of all going to enlist that properties. And after that, we are going to move toward more detail about that somewhat the basic properties from which that living can easily demonstrate or separated from the non-livings. We call them as a defining properties and somewhat the properties which are unable to distinguish that living from non-living. But even they present in living organism. Okay, so we call them as a non-defining properties. So just here, so what about the first thing that is nothing but growth? Growth. We know that growth means nothing but the increase in mass. Increase in mass, that is said to be the growth. Okay. So second one, that is a thing that is nothing but we can say it as a reproduction. Second one thing that is nothing but the reproduction means ability to produce new one. Prajanan in Marathi, ability to produce new one like itself. Okay, ability to produce new one like itself, that is said to be the reproduction. Okay, so growth, reproduction, that is nothing but the somewhat moment. So that is cellular organization, means made up of cell. Made up of cell and their products. Made up of cell and their products. Next one, metabolism. Metabolism means nothing but the, so here we just going to move toward, first of all that is enlist the properties. After that, so we are going to move toward that each and everything is in more detail form. Okay, so metabolism, all reactions occur in cell or organism. Metabolism. Sixth one property, that is consciousness.
इन मराठी वर्ड आहे चेतन क्षमता, सेंसेशन टूवर्ड एक्सटर्नल स्टिमुलस और प्लूरल दैट इज स्टिमुलाय. ओके, सो दे आर सम इंपॉर्टेंट प्रॉपर्टीज विच आर समवट फाउंड इन लिविंग थिंग्स. ओके, लाइक दैट. सो आउट ऑफ देम सम प्रॉपर्टीज विच आर ओनली और दे कैन इजीली डिस्टिंग्विश लिविंग फ्रॉम द नॉन लिविंग्स, वी कॉल देम एज अ डिफाइनिंग प्रॉपर्टीज हियर. सेलुलर ऑर्गेनाइजेशन, मेटाबोलिज्म एंड कॉन्सियसनेस. So they are defining properties. Okay, so some properties defined living from non-living. Can distinguish some properties, that is differentiate, distinguish living from non-living, are called defining properties. Okay, defining properties. So it means that they are able to distinguish that living from non-living. So इतर जर तुम्ही बघितलं ग्रोथ म्हणा, रिप्रोडक्शन म्हणा, मुवमेंट म्हणा, ह्या ज्या टर्मिनॉलॉजी आहेत यांच्यामध्ये थोडेसे काही अपवादात्मक भाग आहेत, आपण बोलूया त्याच्याबद्दल. सो ग्रोथ जर बघितलं तर इन्क्रीज इन मास म्हणा, सम फॉर एक्झाम्पल इफ दॅट इज व्हेरी स्टोन, दगड आहे, या दगडावरती इनडायरेक्टली काय झालं, एखादा सॉइल वगैरे अक्युमुलेट झाली, या दगडाचं मास वाढलं, इन्क्रीज इन मास. तर मग आता मास वाढलं म्हणजे ग्रोथ झाली. आता याचा अर्थ असं थोडे ना म्हणता येईल आपल्याला, दॅट स्टोन विच ग्रो. आणि तसं जर म्हणलं तर मग स्टोन ग्रो होतोय म्हणजे तो लिव्हिंग सारखाच दाखवायला लागलो आपण. म्हणजे बेसिकली जर तुम्ही बघितलं मग ग्रोथ वरून जर आपण कन्सिडर केलं की लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग क्लिअर कळत नाही, त्याच्यामुळे ग्रोथला आपल्याला डिफायनिंग म्हणता येत नाही. डिफायनिंग म्हणजे अशी प्रॉपर्टी ज्या प्रॉपर्टी वरून आपल्याला क्लिअरली कळतं की लिव्हिंग कोण आहे आणि नॉन लिव्हिंग कोण आहे. ओके, रिप्रोडक्शनचं तसंच आहे, अबिलिटी टू प्रोड्यूस न्यू वन लाईक इट सेल्फ, स्वतःसारखा नवीन जीव तयार करण्याच्या फिनॉमिनॉनला प्रॉपर्टीला या ठिकाणी रिप्रोडक्शन प्रजनन म्हणलं जातं. तर इथं जर तुम्ही बघितलं फॉर एक्झाम्पल काही नॉन फर्टाईल्स कपल असतात, फॉर एक्झाम्पल समवॉट लाईक म्यूल, असो म्यूल असेल दॅट इज इनफर्टाईल कपल. सो दे आर अनेबल टू रिप्रोड्यूस, दे आर अनेबल टू प्रोड्यूस न्यू वन लाईक इट सेल्फ, स्वतःसारखे जीव तयार करण्यासाठी कॅपेबल नसतात, त्यांना इनफर्टाईल म्हणतो. फर्टाईल म्हणजे नवीन जीव तयार करणारे, इनफर्टाईल म्हणजे करू न शकणारे. म्यूर म्हणजे काय तयार केलंय, हॉर्स आणि डॉन्की पासून तयार केलेलं हे एक नवीन प्रकारे खेचर म्हणतो आपण त्याला, हे पण नवीन जीव तयार करत नाही. म्हणजे रिप्रोडक्शन म्हणजे असा गुणधर्म जो नवीन जीव तयार करू शकतो आणि जो करू शकतो तो लिव्हिंग, असं जर आपण कन्सिडर केलं तर हे करू शकत नाही पण तरी पण लिव्हिंग. मग थोडं कन्फ्युजन करायला ही रिप्रोडक्शनचे डेफिनेशन, याचा अर्थ असा की आपण जर असं म्हणलं की प्रजनन दाखवणारेच लिव्हिंग असतात तर हे आपल्याला काय म्हणावे लागतील, नॉन लिव्हिंग म्हणावे लागतील. त्याच्यामुळे या प्रॉपर्टीला सुद्धा आपण डिफाइनिंग प्रॉपर्टी म्हणत नाही, कारण याच्यावरून सुद्धा ते क्लिअरिफाय होत नाही. ओके, मोमेंटचं देखील तसंच आहे, मोमेंट वेगवेगळ्या प्रकारचे असतात आणि बेसिकली जर तुम्ही बघितलं तर काही बॅक्टेरिया प्रॉपर पद्धतीची एक्सटर्नल मोमेंट शोज करत नाही, नॉन मोटाईल असतात, बिकॉज ऑफ दे लॅक द फ्लॅजेला. बॅक्टेरियाच्या वरून या ठिकाणी जे काही स्ट्रक्चर आहे, सपोज दॅट इज सेड टू बी द बॅक्टेरिया, तर या बॅक्टेरियाच्या वरून इनडायरेक्टली तुम्ही जर बघितलं तर अशा पद्धतीने त्याला एक फ्लॅजेला असतो. विथ द हेल्प ऑफ दॅट फ्लॅजेला दॅट बॅक्टेरिया विच मूव वी कॉल देम ॲज अ मोटाईल बॅक्टेरिया. अँड इफ दॅट बॅक्टेरिया विच लॅक फ्लॅजेलम सो वी कॉल देम ॲज अ नॉन मोटाईल बॅक्टेरिया. मीन्स द मोटिलिटी नॉट शो, सो मोमेंट or somewhat motility, locomotion not show.
So according to that, we cannot easily distinguish. So that's why that is also not defining property. So just see here, what about some properties they can easily help to understand. So what is mean by the living things and non-living things? So here we are going to move toward. So each and every property is in more detailed form. And for just see that all the things. So here that is nothing but we can say it as the first property that is related with growth. Okay. So the basic definitions of growth are nothing but increase in number of cell or organism or particular things. And other one definition that is nothing but increase in mass of and increase in mass. Okay, that is said to be the growth. Here that growth is in further somewhat growth is considered as two form. Growth is from inside. This is intrinsic growth. Inside growth. And it may be extrinsic. Means X means outside. Accumulated growth from outside. Accumulated growth from outside. So this extrinsic growth found in stone. Also found in, we can say it as a hill, hilly regions, which are somewhat grow because of accumulation of dust and some other things. Okay, like that. So intrinsic growth, inside growth. So this is defining for living things. Defining for living things. Okay, like that. So growth is either intrinsic or extrinsic. This intrinsic growth, which is found in particularly that living things, which may be limited or unlimited. Which may be limited or unlimited. If that is limited, okay, if that intrinsic growth, so which is somewhat limited, so limited growth which is concerned with, we can say it as animals. We know that. So animals only grow up to the certain age. Human being only grow till the particular age. After that, they will not be grow. But in case of somewhat plants, some kind of particularly plant axis, so it grow somewhat not up to the particular time period. Okay, so this is somewhat unlimited growth. But the growth of leaves, growth of fruit, which is limited. Okay, so here we just defining somewhat the growth is intrinsic or extrinsic. Intrinsic growth, which is mainly found in living things, that living things which having the limited and unlimited growth. Limited growth, which is concerned with the animal, and unlimited growth, which is concerned with the plant axis or plant stem.
should we can say it as okay like that. So this is concerned with the unlimited growth. So in somewhat here we just say, so in unicellular organism that growth means increase in number of cell, growth and reproduction, growth and reproduction are synonyms. Or growth and reproduction are mutual events. So number next thing is that what about that multicellular organisms. Here the word multi, that is means nothing but the meaning. Cellular means nothing but composed from the cell. Okay, multicellular organism. So many, they are composed from many cells, and actually so have growth and reproduction different terms. Okay, so just see what about, we can say it as a growth, that is one of the most important property related with the living organism. Okay, so only exceptions to that living organism which having the ability to form the somewhat or ability to show the intrinsic growth. Okay, so according to that intrinsic growth is said to be the defining property. Just see that all the things. After that we are going to move toward that reproduction. So now see here, what about the reproduction? The word re here, that is nothing but the again, and other one word, that is production. Production means formation. Production means formation. Okay, it means that reproduction is the ability of organism to form again like itself. Okay, so helps for continuity of life form. We are existed because of this reproduction. Okay, help for the continuity of life form. So this reproduction, so seen only in living organisms means no non-living things. Non-living things not show it. Non-living things not show this property. Show it. So why we actually not include that reproduction is in the defining form? Because of exception is in living organism. Some living organisms are unable to reproduce.
examples, that is mule, which is developed from the female horse and male donkey, that is somewhat somatic hybrid. Okay, somatic hybrid, just like potato and tomato combined together to form pomato. Okay, म्हणजे बटाटे आणि टमाटे यांचे कॉम्बिनेशन, या सेलचे कॉम्बिनेशन मधून नवीन एक झाड तयार केलं, ज्याला आपण या ठिकाणी पोमॅटो नाव देतो, ज्याला काय होतात टुवर्ड द वी जस्ट कॉल इट एज अ रूट और इन सॉइल एक्चुअली दे प्रोड्यूस पोटैटो व्हाइल ऑन द एरियल सरफेस और एरियल पार्ट शूट और स्टेम विच हैविंग द टोमेटोज. सो म्यूल इज समवॉट लाइक दैट, हैविंग एबिलिटी टू work like or somewhat the power somewhat like a donkey. Okay, as well as somewhat having the somewhat fast moving nature, like you can say it as a horse. Okay, so just keep in mind mule in fertile couples, infertile couples, we know that. So somewhat persons suffered by disorders, just like you can say it as a clean filter syndrome, that is Turner syndromes, etc. Okay, number next thing is that is nothing but the worker honeybees. Okay, worker honeybees are also unable to. So that is a part of female honeybees. Okay, somewhat the type of female honeybees. So honeybees worker, that is unable to reproduce new organism. So that's why actually they are sterile. So worker honeybees, etc. So they are somewhat they do not reproduce, and according to that we just state that reproduction is not a defining property. So reproduction for the type. So as we learn about the term reproduction, now we are going to move toward that types of reproduction. Types of reproduction. That reproduction which further divided into two types. First one is Asexual reproduction, while second one is sexual reproduction. So here, asexual or asexual reproduction, which means there is no formation and fusion, that is fertilization. Fusion of gametes, no formation and fusion of gametes. And here sexual reproduction, which means formation and fusion of gametes, that is somewhat related with the sexual reproduction. So here asexual reproduction, so which is also related with somewhat only one parent participant, that is uniparental, and here they are biparental. Okay, so this asexual reproduction, which is also related with somewhat there is no formation of gametes, means gametogenesis absence, fusion of gametes means the fertilization also absent. So here actually only mitosis, it is a cell division, the type of cell division in which that somewhat
2n cell which are converted into 2n form. This is said to be the mitosis process. Exactly same cells form. Okay, this is also said to be the equationary division. While in case of sexual reproduction, both meiosis, that is 2n which converted into n, and they further combine together by fertilization, and after mitosis it form new individual. Both mitosis and meiosis and mitosis participates. So number next, only mitosis occurs so form identical individuals called as clones, and here forms different, genetically different individual from parents, different individuals than parents called as offsprings. Clones are which are identical to their parents, identical individuals, so they are clones, means same to same as the parents. Okay, so they are somewhat different. So asexual reproduction, which is somewhat some basic examples related with that, that is binary fission. Okay, binary fission is a type of asexual reproduction which is found in bacteria, amoeba, etc. So budding in Hydra, we know that Hydra budding, formation of bud, that is said to be the budding. Okay, Hydra, we know that here bacteria which are split, or amoeba split into two amoebae, that is said to be the binary fission, and budding, that is said to be the formation of bud formation. Okay, so somewhat the body that is like that, this is Hydra, and here small bud is formed. So this bud which further grow and detach from parental body and grow into the new one, that is said to be somewhat the budding process. So is in Hydra. Okay, it is also found in yeast. So this is unicellular fungus, and here the new bud is formed. So somewhat it is also related with the yeast too. Okay, so binary fission, budding, fragmentation found in filamentous algae and fungi. Filamentous algae and fungi, so they have the fragmentation process. Just keep in mind that all the things, so which is related to the asexual reproduction. So there are so many types of asexual reproduction too. So after that, at the time of reproduction, we will discuss that everything is in more detail form. Okay, so this one is just introduction. So see that all the things. And what about the sexual reproduction? Sexual reproduction, which is found in higher plants and animals, basically. Higher plants, animals, and fungi also. Okay, higher plants, animals, etc. Which is considered, can say it as the types of reproduction. Just see that other things. So now just see here, what about the next property of living organism, that is cellular organization. So we all know that the cellular organization means nothing but, that is
लिविंग ऑर्गेनिजम्स आर मेड अप ऑफ सेल एंड दियर प्रोडक्ट्स, मेड अप ऑफ सेल एंड दियर प्रोडक्ट्स. सो दैट्स व्हाई एक्चुअली हियर वी जस्ट टेक सेलुलर ऑर्गेनाइजेशन विच इज रिलेटेड विद द लिविंग ऑर्गेनिज्म विच आर मेड अप ऑफ सेल एंड दियर प्रोडक्ट्स. दैट लिविंग ऑर्गेनिज्म विच आर एसोसिएटेड विद टू टाइप ऑफ सेल्स, आइदर दे आर प्रोकैरियोटिक और समवट यूकैरियोटिक. ओके, वी ऑल नो दैट हियर द टर्म प्रो मीन्स प्रिमिटिव एंड अदर वन वर्ड इन दैट लार्ज वर्ड प्रोकैरियोटिक कैरी ऑन विच मीन्स नथिंग बट द न्यूक्लियस एंड इफ द एनी वर्ड विच इज एंड विथ टिक मीन्स रिलेटेड. ओके, इट मीन्स दैट प्रोकैरियोटिक मीन्स हैव अनक्लियर और प्रिमिटिव न्यूक्लियस ऑर्गेनिज्म और सेल विथ अनक्लियर न्यूक्लियस एंड अदर वन वर्ड दैट इज नथिंग बट द यू. U means true. U means true. And here that eukaryotes, which means nothing but have true or clear nucleus. True or clear nucleus. They are basic words. Just note down that every word separately is in your notebook or at the somewhat margin. ओके, सो अतिशय महत्त्वाचे त्याच्या आधी मी तुम्हाला बोललो इथून पुढे असे रूट वर्ड्स खूप मोठे येणार आहेत. लक्षात घ्या, एक 100 पेजेस सेपरेट रजिस्टर केलं तरी चालेल तुम्ही, किंवा या ठिकाणी मार्जिन मध्ये हे रूट वर्ड्स लिहून घ्या, चला म्हणजे कन्सेप्ट क्लिअर असतो, तुम्हाला या ठिकाणी मदत होईल त्याच्यामध्ये. ओके, सो जस्ट कीप इन माइंड व्हाट अबाउट द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आर मेड अप ऑफ सेल अँड देअर प्रोडक्ट्स. पेशी आणि पेशींचे जे वेगवेगळे उत्पादित असतात त्यांच्यापासून या ठिकाणी सजीव बनलेले असतात. सेलुलर ऑर्गनायझेशनचा जर विचार घेतला या ठिकाणी प्रोकॅरियोटिक युकॅरियोटिक दोन प्रकारच्या सेल असतात. या सेलमध्ये प्रोकॅरियोटिक सेल हे युनिसेल्युलर असतात आणि बेसिकली इथं जर तुम्ही बघितलं तर लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स मे बी युनिसेल्युलर और मल्टीसेल्युलर, यूनिसेल्युलर और मल्टीसेल्युलर. लिविंग ऑर्गेनिजम्स आर आइदर यूनिसेल्युलर और मल्टीसेल्युलर. सो हियर द टर्म यूनि, हियर द टर्म यूनि, यूनि विच मीन्स नथिंग बट, यूनि विच मीन्स नथिंग बट सिंगल वन, एज वी लर्न दैट यूनि. सेल्युलर, एनी वर्ड इंड विथ ए आर ई आर और ओ आर विच मीन्स नथिंग बट द डुअर. ओके, करता असेल तो युनि सेल्युलर किंवा रिलेटेड और रिलेटेड. ओके, या पद्धतीनं म्हणजे एका पेशीशी निगडीत असणारे युनि सेल्युलर. मल्टी फॉर द मिनिंग, मल्टी असेल जसं आपण म्हणतो मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स, मल्टीनॅशनल बँक, मल्टी फॉर मेनी. ओके, मीन्स रिलेटेड विथ द मेनी सेल्स, दॅट इज मल्टी सेल्युलर. लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आर आयदर युनिसेल्युलर और मल्टी सेल्युलर. अँड हियर वी जस्ट टेक दॅट लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स, हाऊ ॲक्च्युली दॅट लिव्हिंग ऑर्गॅनिझम फॉर्म, ॲज वी लर्न दॅट, सो दे आर डिराइव्ह फ्रॉम द केमिकल्स. Okay, so that is nothing but the atoms, that atoms combine together to form molecules, that molecules combine together to form compounds, that compounds together, okay, compounds together to form that organelle, and that organelle which together, okay, atoms, molecule to compound, compound to organelle, organelle to cell form.
सो इन सच अ वे एक्चुअली दैट फर्स्ट लाइफ वॉज क्रिएटेड ऑन द सरफेस दैट इज सेड टू बी द प्री सेल एज वी लर्न दैट ऑल द थिंग्स इज इन प्रीवियस फॉर्म. ओके सो लिविंग ऑर्गेनिजम्स मे बी यूनिसेल्युलर और मल्टी सेल्युलर. सो दिस फिनोमेनन इज ओनली एंड ओनली प्रेजेंट इन समवट द लिविंग ऑर्गेनिज्म एंड दैट्स व्हाई दैट सेल्युलर ऑर्गेनाइजेशन इज अ डिफाइनिंग प्रॉपर्टी. Is a defining property. Okay, defining property. You all know that the term defining property, which means nothing but the property which can easily distinguish that living from non-living. Okay, so this is very important part. Number next thing is that for the today's lecture, that is nothing but the metabolism. Metabolism. Okay, so metabolism, which means together we call it as a total cellular reactions. Okay, total cellular reactions or all cellular reactions are called as metabolism or metabolic reactions. Okay, so all cellular reactions together called metabolic reactions. Metabolic reactions. So here there is nothing but the re again and action, that is work. Okay, means the word reaction is formed when that A is combined with B. Somewhat the substance A is combined with B, then it gives C and D. Okay, so this form is somewhat called as reaction. The A is combined with B, A is react with B, and they act together, they work together and form C and D. So here this is somewhat said to be the reaction. म्हणजे याच्यात हे मिक्स झाल्याच्या नंतर ओके याच्यात हे मिक्स झाल्याच्या नंतर याच्यापासून नवीन काहीतरी तयार होतं. या प्रकाराला आपण रिएक्शन असं म्हणतो, अभिक्रिया असं म्हणतो, लक्षात घ्या. सो या अभिक्रिया इनडायरेक्टली ज्या सगळ्या असतात पेशींमधल्या त्यांना एकत्रितपणे मेटाबॉलिक रिएक्शन्स म्हणायचं आणि या गुणधर्माला मेटाबॉलिझम असं म्हणलं जातं. हा सुद्धा फक्त सजीवांमध्ये प्रेझेंट असतो, लक्षात घ्या. सो याच्यामध्ये दोन प्रकारच्या अभिक्रिया असतात, दोन प्रकार असतात, टू टाईप्स असतात. ओके पेशींच्या आतमध्ये होणारे रिएक्शन दोन प्रकारचे असतात. या ठिकाणी असणाऱ्या दोन प्रकारचे रिएक्शन, पहिला प्रकार जो आहे वी कॉल देम ॲज अनाबोलिक रिएक्शन. ओके पहिला प्रकार आहे अनाबोलिक रिएक्शन आणि टाईप टू जो असणार आहे सेकंड टाईप दॅट इज कॅटाबोलिक रिएक्शन. कॅटाबोलिक रिएक्शन द टर्म अना मीन्स अप, द वर्ड अना फॉर द अप. ओके एंड द टर्म कॅटा मीन्स टू कट. ओके कॅटा मीन्स टू कट. सो हियर अनाबोलिक रिएक्शन इन विच दॅट सिंपल कंपाउंड कंबाइन टुगेदर टू फॉर्म, दिस इज समवॉट कंस्ट्रक्टिव्ह रिएक्शन. कंस्ट्रक्टिव्ह ओके कंस्ट्रक्टिव्ह रिएक्शन इन विच दॅट सिंपल compounds change into complex compound. Simple compounds which are converted into complex compound. छोटे छोटे molecules, समजा कार्बन डायऑक्साइड आहे, वॉटर आहे, दोघे कंबाईन झाले त्याच्यापासून तयार झाला ग्लुकोज, मोठा मॉलिक्यूल. सो दिस इज द अनाबोलिक रिएक्शन, लाईक फोटोसिंथेसिस, प्रकाश संश्लेषण प्रक्रिया. सिंपल कंपाऊंडचं रूपांतर कॉम्प्लेक्स कंपाऊंड मध्ये जर झालं तर याला अनाबोलिक रिएक्शन म्हणायचं. आणि कॅटाबोलिक रिएक्शन म्हणजे कसं लक्षात घ्या, दिस इज द डिस्ट्रक्टिव्ह रिएक्शन. डिस्ट्रक्ट केलं, डिस्ट्रक्टिव्ह रिएक्शन, डिस्ट्रक्ट म्हणजे ब्रेक केलं जातं. सो याच्यामध्ये काय केलं जातं लक्षात घ्या, कॉम्प्लेक्स कंपाऊंड जे काय असतात, कॉम्प्लेक्स कंपाऊंड जे काय असतात, तर हे कॉम्प्लेक्स कंपाऊंड विच आर ब्रोकन डाऊन इन टू दी सिंपल कंपाऊंड, ब्रोकन डाऊन इन टू दी सिंपल कंपाऊंड, दॅट इज सेड टू बी द कॅटाबॉलिक रिएक्शन. खरं तर हे पण तुम्हाला नंतर खूप डिटेलमध्ये होणार आहे, हे फक्त इंट्रोडक्शन आहे, लक्षात घ्या.
So that is said to be the metabolism or metabolic reaction, and which is also defining property. Okay, which is also defining property. Defining property. ओके ये आप बता दिए देखिए डिफाइनिंग है वर्ची डिफाइनिंग है अच्छा आधी बोली क्या नॉन डिफाइनिंग होता है जस्ट टू सी दैट ऑल द थिंग्स एंड हियर आफ्टर दैट वी आर गोइंग टू मूव टुवर्ड द लास्ट प्रॉपर्टी दैट इज नथिंग बट वी कैन से इट एज अ दैट कॉन्शियसनेस कॉन्शियसनेस चेतन क्षमता हा जो गुणधर्म असतो हा पण डिफाइनिंग प्रॉपर्टी मध्ये लक्षात घ्या काय बघा व्हेन वी सी द वडापाव So at that time, our mouth start to watering, or somewhat when we see the tiger. At that time, so our body, which gets activated, and that our hairs gets erected. This is called as piloerections. We start to sweating. Body start to vibrate somewhat. Heartbeats increased. That all the changes which are occurred in our body, they are said to be the consciousness. Sensations toward the external stimuli, that is said to be the consciousness. As we learn that all the things is in introductory part. And so that's why, just see somewhat that properties from the board. And in next lecture, we are going to move toward somewhat how that living organism classify into the different groups. We call them as a taxonomy, classification of living organism. Okay, so at first just see that all the things.